नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग भरती 2021 या नवीन व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची पत्रकार परिषद जी आहे पुणे पोलिसांनी घेतलेली आहे त्याची लाईव्ह आपण अपडेट घेणार आहोत। ती देखील तुम्हाला पाहायला भेटणार आहे। पेपर फुटी प्रकरणात विद्यार्थी मित्रांनो, म्हाडा असेल, टीईटी असेल आणि आरोग्य विभाग ह्या तिन्ही परीक्षांचे विद्यार्थी मित्रांनो पेपर फुटलेले आहेत हे सिद्ध झालेलं आहे। स्वतः विद्यार्थी मित्रांनो पोलिसांनी ती माहिती दिलेली आहे। मित्रांनो, आरोग्य विभागाची जी परीक्षा झालेली आहे तर त्या संदर्भात सरकारने लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे आता तरी विद्यार्थी मित्रांनो, कारण की पोलिसांनी विद्यार्थी मित्रांनो हा तपास जो केलेला आहे आरोग्य भरती पेपर जे फुटलेले आहेत तिथपासून, तर त्याच्यामुळे हे बाकीचे पेपर देखील विद्यार्थी मित्रांनो फुटलेले आहेत त्यांना सापडले ते आरोग्य विभागामुळे। तर विद्यार्थी मित्रांनो आता तरी आरोग्य विभागाने लवकरात लवकर नव्याने गोंधळ झालेला आहे त्या ठिकाणच्या परीक्षा पुन्हा घ्याव्यात व बाकी ज्या ठिकाणी गोंधळ नाही झालेला त्या ठिकाणचे विद्यार्थ्यांचे निकाल लावावेत। कारण की विद्यार्थी मित्रांनो किती दिवसापासून हा गोंधळ सहन करायचा, बीजेपी सरकार काळामध्येही तोच गोंधळ बघायला भेटला आपल्याला आणि विद्यार्थी मित्रांनो आताही या सरकारमध्ये हाच गोंधळ आपल्याला पाहायला भेटतोय। जी पत्रकार परिषद झालेली आहे पुणे पोलिसांची खूप महत्त्वाची माहिती त्यांनी दिलेली आहे, देखील अपडेट आपण लगेच बघूयात। आपल्याला माहित असेल की सुरुवातीला आपण दोन पेपर फुटीचे प्रकरण हाताळत होते ज्याच्यामध्ये प्रामुख्याने आरोग्य भरतीचा तपास सुरू होता। त्या भरतीचा तपास करताना आपल्याला म्हाडाची लिंक लागली आणि एक्झामिनेशन होण्याच्या आधी अदला रात्री आपण ते सगळ्याला लोकांना अरेस्ट केले आणि त्वचा तपास चालू असताना आणखी काही आपल्याकडे सर्च अँड सीजरमध्ये क्लू लागलेल्यानंतर आपल्याला असा निदर्शन आला की टीईटीची परीक्षा असते जे एज्युकेशन डिपार्टमेंटची त्याच्यामध्ये पण गोंधळ आहेत आणि मग त्याचा तपास सुरू केल्यानंतर आज काल रात्री आम्ही एक गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे टीईटीची जे प्रिलिमिनरी परीक्षा असतात त्याच्यामध्ये जे काही गैरप्रकार चालू होता आणि मिसअप्रोप्रिएशन बरेच गोष्टी होती त्याच्याबद्दल एक गुन्हा दाखल केलेला आहे। तो गुन्हाचा म्हणजे फिर्याद सध्याचे जे कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन त्यांनी दिलेला आहे त्याप्रमाणे आम्ही दोन लोकांना अरेस्ट केलेलं आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे मधला कालामध्ये कंट्रोलर ऑफ एक्झामिनर होते मिस्टर तुपे आणि त्यांच्याबरोबर आणखी एक एक्सपर्टला आम्ही अरेस्ट करून आता केलेलं आहे ते कोटा समोर प्रोड्यूस करणार आहेत। रात्री सर्च अँड सीजरमध्ये आपल्याला जवळपास 88 लाख रुपीज कॅश आणि त्याशिवाय काही गोल्ड आणि फिक्स डिपॉझिट पण सापडलेले आहेत आणि मोडस ऑपरेंडी असं होती की जे एक्झामिनेशन घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते जी एस सॉफ्टवेअरनं देण्यात आली होता आणि एक्झामिनेशन घेतल्यानंतर काही कॅन्डिडेट्सला त्यांनी सांगायचे की तुम्ही ओमआर सीट लिहू नका आणि स्कॅनिंगच्या वेळी तो ओमआर सीटमध्ये एंट्री करायचे। त्याशिवाय जर कोणी राहून गेला असेल तर नंतर त्यांना सांगायचे तुम्ही रिचेकसाठी द्या आणि त्यावेळी ते गोंधळ करायचे आणि त्याप्रमाणे सध्याच्या काल रात्री गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन लोकांना अरेस्ट करून पुढील तपास चालू आहे आणि सगळ्याचे तपास जे काही सुपरविजन आहे ते DCP EOW आणि ACP EOW भागशी 9% आणि राजेंद्र पलसुळे आणि त्यांच्याबरोबर PI हाके आणि त्यांचे सगळे चारही इन्स्पेक्टरची टीम करत आहेत। सर हे किती पैसे घ्यायचे आणि यांना किती पैसे मिळाले त्याची वाटणी त्यांच्यामध्ये कशी? सगळे प्राथमिक अंदाज आहेत पण 35,000 ते 1,00,000 पर्यंत ते घेत होते आणि हे फर्स्ट ईयरची परीक्षा आहेत त्याच्यानंतर आणखी एक परीक्षा द्यावा लागतात। सो त्याप्रमाणे रेट होता जवळपास 4.5 कोटी गोळा झाला होता असा आमच्या म्हणजे प्राथमिक अंदाज आहे पण सध्या कालच गुन्हा दाखल झालेला आहे सो नक्की काय आहे ते कमेंट करता येत नाही। आपण 90 लाख रुपये जवळपास ते सीज केलेले आहेत त्याच्याकरता रे झालेले आहेत ऑक्टोबरमध्ये एक्झाम झालेली आहे आणि एक तर आमचे GS सॉफ्टवेअरच्या प्रीतीश देशमुख हे दोन झाले आणखी 4-5 लोकांच्या लिंक आपल्याला लागत आहेत आणि लवकरात लवकर आपल्याला त्याच्यामध्ये रिझल्ट लागेल। खूप मोठे अधिकारी आहेत आणि खूप परीक्षा घेण्याची त्यांच्यावरती जबाबदारी अर्थात हे खूप आता इनिशियल स्टेजला आहे पण आणखी काही अशा प्रकारच्या गोष्टी या GS सॉफ्टवेअरला सोबत घेऊन त्यांनी केल्या या दृष्टीने काही आपल्याला आतापर्यंत आढळले? एकच उत्तर देणार आहेत। सुरुवातीला आपल्याला आरोग्य परीक्षाचे लिंक स्टुडंटने दिला त्याच्यापासून आम्ही म्हाडाचे काढला म्हाडापासून आम्ही TT काढलेले मग यू कॅन गेस पुढे काय होणार। बऱ्याच परीक्षांची कामं यापूर्वी 2017 पासून होती अगदी वेगवेगळ्या विभागांच्या या सगळ्या परीक्षा तुमच्या रडारवरती आहेत का? त्याच्यामध्ये मी अभिलेखचा विषय पोलीस भरतीचा विषय
अनेक वेगवेगळ्या परीक्षा ज्या या कंपनीने कंडक्ट केलेल्या होत्या नाही. देखो लेट मी क्लॅरिफाय, आमच्याकडे जे एव्हिडन्स येतात कंप्लेंट येतात त्याचे आम्ही तपास करतो. आम्ही सगळ्याचे तपास करण्याचे मतलब आम्हाला मॅन्डेट नाही. पण समजा आत्ताचे इन्व्हेस्टिगेशन करताना काही असा निवडून आले ज्याच्यामधून आपल्याला कळला तर निश्चित तपास करणार. सर याच कंपनीने वेगवेगळ्या जवळपास 20 पोलीस भरती प्रक्रियांची जबाबदारी पार पाडली होती. मला वाटते आपल्या पुढे पोलिसांची जबाबदारी त्यांच्यावरची होती. पिंपरी चिंचवडची होती चर्चा अनेक झाल्या पिंपरी चिंचवडची वाटली. तर याबद्दल काही आपला तपास आहे का? नाही आतापर्यंत आपला पोलीस भरती बद्दल कोणत्याही प्रकारचे तक्रारी किंवा एव्हिडन्स आपल्याला सापडलेला नाही. आम्ही जे तुमच्या मनातलं आहे ते आमच्या मनातलं आहे. पहिले आपण आपला चेक करतो पण आतापर्यंत बिलकुलच आतापर्यंत निवडून आले नाही. शिक्षक भरतीचे सुद्धा चर्चा सुरू आहे अशाच पद्धतीच्या जीएस सॉफ्टवेअरने कंडक्ट केलेल्या त्याच्या संदर्भामध्ये काही तपास आपला सुरू आहे का? काही आलंय का? तुम्हाला आम्ही सांगितलं जसं की आमच्याकडे जे एव्हिडन्सेस आहे सर्च अँड सीजर काही आला तर आम्ही ते सोडणार नाही. सर सुपेच्या काळामध्ये किती पैसे मिळाले तोकडा हे पैसे त्या परीक्षेतल्या देशमुखकडूनच घेतलेले का वेगळे? देखो आता हे स्टेटमेंट असणार आहेत. पैसे कुठून आले काय आले ते तपासाच्या मुद्दा आहेत. पण 90 लाख रुपये आपल्याला कॅश सापडलेला आहे. 88 लाख सम थाउजंड मतलब 89 लाख रुपीज अप्रॉक्सिमेट. दुसरे कोणी आरोपी आहे का? आहेत ना भरपूर आरोपी. आम्ही कुठे म्हणलंय कालच आपल्याकडे लिंक आली. रात्री आपण गुन्हा दाखल करून 2 लोकांना अरेस्ट केलेले आहेत. आणखी अरेस्ट होणार आहे. आणखी लिंक आहेत आणि हे वाढत जाणार आहेत. सर या टेक्नॉलॉजीला ब्लॅकलिस्ट केलं होतं आणि यांनी ते परत त्यांना करून ते घेतलं तर त्याच्यापासून असं काही आहे असं जाणवत नाही. ते एज्युकेशन डिपार्टमेंटच्या इंटरनल गोष्टी त्याच्याबद्दल काय मी भास करणार आहे. ते इंटरनल का त्यांना दिला काय नाही दिला. पण आपल्याला जे परीक्षामध्ये परीक्षार्थीला काही नुकसान झालं असेल आणि त्याच्यासाठी काही कट असेल तर निश्चित रूपने तपासून ज्या काळात टर्मिनेट होते किंवा ब्लॅकलिस्टेड होते त्या काळात या परीक्षांची सगळी टेंडर्स ही रेग्युलरली फ्लोट केली जात आहे. ज्यावेळेस यांना ब्लॅकलिस्ट असताना काढलं त्यातून त्यानंतर यांना या कंपनीला ही टेंडर्स मिळाली. हे सगळे जे इंटरनल प्रोसिजरल पार्ट आहेत ते सगळे डिपार्टमेंटचे असतात. आपल्याकडे मी क्लिअर कट सांगितले 120B कट असेल वी विल इन्व्हेस्टिगेट. कट नसेल आमचा रोल नाही. सर सुपेचे मोडस काय होती पैसे घ्यायचे? 2 मिनिटे आपल्याला कल्पना देतो की म्हाडाचा पेपर ज्या दुसऱ्या दिवशी होणार होता त्याच्या आधी म्हाडाचा पेपर परीक्षेपूर्वी देण्याचं आमिष काही विद्यार्थ्यांना दाखवलं होतं. त्या माहितीवरून सापळत असून दुसऱ्या दिवशी होणारा पेपर पुरावे 20 साली झालेली आहे जानेवारी 20 मध्ये. त्या 20 च्या परीक्षेत अशी मोठं सॉफ्टवेअर वापरून त्यांनी असा गैरप्रकार केला त्याच्यात असे पैसे हे केले. हा पुरावा जो तपास जो आहे हा तपास पुराव्याच्या दृष्टीनं तो होतो आहे. अजून काही पुरावे जसे येतील तसे त्या दृष्टीनं कुठल्या कुठल्या परीक्षा असतील काय असेल तपासामध्ये कुठलीही गोष्ट असेल मग कधी एक्झाम झाली केव्हा झाली ते सगळी गरजे तपासण्यात येते. परंतु एकंदर ह्या तपास कसा लागला तर ही परीक्षा झालेली आहे जानेवारी 20 मध्ये. आपण 19 ची परीक्षा होती 19 ची जाहिरात होती जानेवारी 20 मध्ये ही परीक्षा झालेली आहे. आपण जवळपास 2 वर्षाने हे करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या DCP बाकीचे 9 टक्के आमचे SCP तोडपोळे हे कोळसुळे आणि तिथले PI हाके आणि त्यांची टीम हे तपास करते आहे. तपासामध्ये ज्या गोष्टी येतील त्या गोष्टीवरती सगळं सिद्धिसाधांचं क्लोज मॉनिटरिंग आहे सुपरविजन आहे. परीक्षेमधले काही गैरप्रकार असतील गैरव्यवहार असतील त्याचे जसे पुरावे मिळतील तसा पुढील तपास सुरू राहील. सर हे डायनॅमिक गोष्टी आहेत त्यामुळे या ठिकाणी कृपा करून आम्हाला अँटिसिपेशन मध्ये काही सांगायला लावू नका. तपासामधले जे काही मुद्द्याने येईल पुराव्याने येईल ते आम्ही वेळोवेळी मांडतो. तपासामध्ये हा KET चा काय घोटाळा आहे याची कुणकुण लागली तर पुरावे मिळाले. आता त्याच्याबद्दल प्रत्येक पहिला आरोपी स्वतःबद्दलची एवढी माहिती तेवढी सांगतो. पुढची माहिती सांगण्यासाठी त्या पुढच्या आरोपीला ताब्यात घेतलं जातं. त्या आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कस्टडी घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला जाईल. आता पुढे जर समजा याच्यापेक्षा जास्त
की आम्हाला हे सगळं कोर्टात मांडायचंय, ऑब्जेक्टिव्ह मांडायचंय, तर सुपरवायझर आम्हाला असं अंदाजाने बोलायला लावू नका. जे नाही आम्ही आता सांगून आमचे रिमांड रिपोर्ट काय लिहिणार, सोडून देणार आता हिंदी मध्ये देऊन संपव आणि 1-to-1 भाषेत.